कामगार मंत्री असताना असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केलं या मंडळाच्या माध्यमातून शेष निधी उभा करून कामगारांसाठी अनेक योजना सुरू केल्या तसंच त्यांच्या माध्यमातून त्यांना लाभही मिळवून दिला मंडळाकडे आता दहा हजार कोटी रुपये शिल्लक आहेत असं असताना शासनानं यातील काही योजना बंद केल्यात आघाडी सरकार आल्यास कामगारांना दरमहा पाच हजार रुपये देऊ अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली कामगार नोंदणी ओळखपत्र वितरण समारंभात ते बोलत होते कागल पंचायत समितीच्या माध्यमातून इमारत बांधकाम कामगारांना नोंदणी ओळखपत्र वितरण कार्यक्रम आज संपन्न झाला या कार्यक्रमाला आमदार हसन मुश्रीफ पंचायत समिती सदस्य विश्वास कुराडे अंजना सुतार राहुल मगदुम रघुनाथ पाटील गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी सभापती राजश्री माने होत्या कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना मंत्री असताना राबवल्या मात्र भाजप शासनानं काही योजना बंद केल्या या शासनानं सर्वच घटकांवर अन्याय केलाय त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे तसंच काही कंपन्याही बंद पडल्या या सरकारवर सर्वच घटक नाराज आहेत आपण सत्तेत आलो तर कामगारांसाठीच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करू असं आश्वासन आमदार मुश्रीफ यांनी दिलं लालबावटा संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजी मगदुम यांनी शासनानं कामगारांची मेडिक्लेम योजना बंद केल्याचा निषेध व्यक्त केला आमदार मुश्रीफ यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना ओळखपत्रांचं वितरण करण्यात आलं राजश्री माने रमेश तोडकर शबाना मोकाशी यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला राजेंद्र माने गणपती कळमकर संतोष गायकवाड यांच्यासह लालबावटा कामगार संघटनेचे कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते